पाठवलंय, शून्य चष्मा घालून बॅक तो डगआउट, गोलंदाज शिकार तीसरा. दुसरा गडी बाद झाले, धावसंख्येची गोष्ट की धावसंख्या धावफलकावर मात्र 15. डीजे नवीन पॅटर्न निकुंज यावेळेस स्ट्राईकवर असणार आहेत. यावेळेस टप्पाने चेंडू मध्ये आणला गेला, फाईन निघला, चेंडू ट्रॅव्हल केला गेला, खेळाडू खूप वेगाने जात आहेत, चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न केला गेला. परंतु बघूया आपण, बघता बघता दोन धावा नक्कीच परिपूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या दोन पुढे सरसावते, धावसंख्या जवळपास 17 धावा 17, लॉस ऑफ 2 विकेट. चांगली गोलंदाजी केली गेली आतापर्यंत सरकार इलेव्हन बेटेगाव संघाचे प्रत्येक गोलंदाजांनी इम्प्रेस केले. पहिल्या षटकात छोटूने मात्र 6 धावा खर्च केला, तदन निशांताला त्याने 7 धावा खर्च केल्या. तदनंतर विपुल गालाय, विपुलने एक व्हाईट बॉल टाकला, एक धावचीचा विकेट घेतला, एक क्लीन बॉल, अशा प्रकारे धावा आतापर्यंत खर्च केला 4. ऑफलाईनच्या खूपच बाहेर चेंडू, पंचांकीस व्हाईट बॉल दर्शत असताना धावफलक एक नंबर सरसावते, धावसंख्या जाऊन पोहोचेल 18. अजूनही पाहू शकाल या षटकामध्ये चेंडू बाकी असेल तब्बल शेवटचा चेंडू असणार या षटकामधला. स्ट्राईकवर निकुंज फ्लिक केला गेला, हलका बॅटने खेळला गेला, पहिली धाव वेगाने घेतली, दुसऱ्याचा प्रयत्न केला जाईल का, आणि पाहू शकाल बघता बघता दुसरी धाव सुद्धा परिपूर्ण होईल आणि यावेळेस झाली आहे. नक्की छोटू खूप लांबून आणत होतो, चांगली कॉलिंग म्हणावी लागेल. निकुंज आणि कृतीशच्या माध्यमातून धावसंख्या दोन्ही पुढे सहसावते, धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 20 धावा दाफडकावर 2 गडीच्या मोबदल्यामध्ये येणारे. अजून 18 चेंडू तर खेळ बाकी असेल, बघा 18 चेंडू कशा प्रकारे खेळले जातील मैदानाच्या आतमध्ये. तत्पूर्वी आपण ओळीवर डीजे मास्टरकडे बघा कुठला गोलंदाज येईल. पहिला विकेट बाद झाला 13 वर, दुसरा गेट विकेट झाला 15 अंकावर. 3 षटकांचा खेळ संपला, 3 षटकांची समाप्तीनं धावांची गोष्ट, धावा ते 20. बघा अजून येणारे 18 चेंडू कशा प्रकारे बॅटिंग केले जाईल. दोन बॅटर्स मैदानात, चारमध्ये निकुंजने 2 चेंडू खेळले, 2 चेंडू 4 वर बॅटिंग करते. कृतीशने आतापर्यंत 1 चेंडू फेस केला आहे, खाता उघडला नाही आहे कृतीश घरत आपण अजूनही. बघा निशांत घरत यावेळेस गोंधी मार्गवर, कृतीश घरत, निकुंज राऊत वंशिलवन संघाचे ऑनर मिस्टर शैलेशजी पाटील सर आपण यायचं आमच्या मुख्य व्यासपीठावर. शैलेश दादा पाटील प्लीज आपण यायचंय. चला स्पीड अप करा, शेवटचा अंतिम कॉल आहे, खूप वेळ घेत आहेत बेटेगाव संघ, प्लीज. शैलेश दादा पाटील
वंश इलेवन संघाचे ऑनर आमच्या कॉम्बॉक्सकडे या प्लीज. त्यावेळेस ऑप्शनच्या बाहेर चेंडू होता, ऑप्शनला खेळला गेला, डीपला खेळाडू आहे, चेंडूवर आला, चेंडूला फील्ड करतो, चेंडूला फील्ड केला गेलाय नितीन सरी आमच्या मुख्य व्यासपीठावर या सर. नक्कीच प्रत्येक संघाच्या संघाला आपण सन्मानित करतोय. नक्कीच कॅमेरामॅन तने घरत आमच्या मुख्य व्यासपीठावर घ्या आणि डीपीजी राऊ साहेबांचे शुभेच्छा आपण सन्मानित करतोय. ते म्हणजेच शैलेश पाटील सरांना सन्मानित करते. या स्पर्धेमध्ये सहभागी झाला त्यांचा संघ आणि हा सन्मान आपण दीपेश घर साहेबांच्या शुभस्ते केला जाईल. तर बळीया मैदानाच्या आतमध्ये एके धावाने धापडक पुढे ससवले, 21 धावा धापेल गाबर. त्यावेळी सरळ बॅटने ठोकलाय, चेंडूला पाठवून दिलाय, सीमरच्या पार आला षटकार, 6 धावा निकुंच्या बॅट मधून. नक्कीच आपण पाहू शकाल आमच्या मुख्य व्यासपीठावर सन्मानित केले जात आहेत शैलेश दादा पाटील, त्यांचा संघ घेऊन आलेत. वंश इलेवन संघाचे ऑनर आहेत, प्रत्येक ऑनरचा सन्मान आपण करतो या स्पर्धेमध्ये. नक्कीच खूप खूप धन्यवाद शैलेश दादा पाटील. निकुंच्या बॅटहून एक षटकार आलाय, सरळ बॅटने तो फटका खेळला गेला, डाऊन द ग्राउंड चेंडू निघून गेला 6 धावांसाठी. धावफलक 6 ने पुढे सरसावते, धावसंख्या 27-27. चौथा षटक मार्ग असतो मैदानाच्या आतमध्ये. परत एकदा फटका तर खेळायचा प्रयत्न होता, मिस टाइम झाला, चेंडू खाली मितेश बंट्याकांना नाही चुकी. निकुंज राऊत मैदानाच्या बाहेर, घडी क्रमांक बाद होतो, 3 धावा येते 27. इट इज खूप काही निरंजन दादा यांच्या माध्यमातून शिकलं या खेळाडूने आणि पाहू शकाल त्याच अनुषंगाने तो गोलंदाजी करतो. बॅटिंग कशाप्रकारे केले जाईल, बॉडी लँग्वेज तशीच आहे चंदन, पाहू शकाल सेम बॉडी लँग्वेज, चालण्याचा स्टाईल, बॅटिंगची स्टाईल तशीच सेम पाहायला भेटते. थोडंसं हॅवी वजन आहे पण निरंजन दादा पाहू शकाल सट पातळ आहेत, 40+ खेळाडू आहेत, परंतु खूप फिट आहेत. बघा प्रसाद राऊतवर नजर असणार आहेत. धावांची गोष्ट की धावा आहेत त्या 27, 3 गडी बाद अजून येणारी 3 चेंडूचा खेळ बाकी असलेल्या षटकामधला चौथा षटक मार्ग तर निशांत गोलंदी मागवा सज्ज होतोय. चला प्लीज त्यावेळेस आलेल्या मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता, ऑफ्टाच्या बाहेर चेंडू होता, डॉट बॉल नक्कीच आलाय, निर्धाव चेंडू म्हणावा लागेल. अजूनही येणारे 2 चेंडूचा खेळ बाकी असेल सुरे गोलंदाजी, एक षटकार नक्कीच चालू होता, षटकार लागल्यानंतर नक्कीच चांगलं प्रत्युत्तर दिला गेला, विकेट नक्कीच पटकावला गेला. तो म्हणजे निकुंज राऊत त्याच्या 27 धावा धावपकड लगावल्या गेल्या. त्यावेळेस पाहू शकाल काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न होता, धाव घ्यायचा प्रयत्न करतायत, परंतु पंचांनी व्हाईट बॉल घोषित केला, एक्स्ट्रा चेंडू टाकला गेला. धावसंख्या 28-28. अजूनही या षटकामध्ये 2 चेंडूचा खेळ बाकी असेल, 4 चेंडू तर खेळ संपला गेला, अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. बघा थोडासा बदल करतात क्षेत्र, थोडासा स्पीडअप करा प्लीज, जास्त वेळ जातो या इनिंग्समध्ये, अजूनही आपलं एक मॅच खेळवायची आहे. लेफ्ट हँड बॅटर प्रसाद ऑन स्ट्राईक, निशांत पाहू शकाल गोंदी मागवा सज्ज होत आहेत. पंचांच्या डाव्या बाजूने राईट टर्म ओवर द विकेट, वेगवान चेंडूचा कार्पेटर चेंडूला खेळलाय, डीपमध्ये खेळाडू आहे, चेंडूला फील्ड करते वैभव, चेंडूला फील्ड केले गेले, फेकी गेली, एकेरी धावाने समाधान मानावं लागेल. धावसंख्या 1 ने पुढे सहसावते, धावसंख्या 2 पोहोचते, धावफलकावर 29-29. अजूनही शेवटचा अंतिम चेंडूचा खेळ बाकी आहे, चौथा षटक मार्ग असताय,
29 धावा धावफलकावर. या चेंडूवर मोठं फटक्याची गरज असताना या की सिंगल घेऊन स्ट्राईक स्वतःकडे ठेवेल कृतेश, हा सुद्धा प्रश्न आहे. कारण कृतेशने आतापर्यंत चेंडू फेस केले, मात्र दोन चेंडू फेस केले, दोन चेंडू एकवर बॅटिंग करतोय. त्यावेळेस ऑफ साईडला फटका तर सुरेख खेळांनी तीन आहेत, परंतु चेंडू निघून जाईल डीप, स्वीपर कव्हरला षटकार, सहा धावा, धावसंख्या दोन पोहोचेल 35. एक कडी बाद नक्कीच केला होता मिस्टर निशांत घरतने, परंतु धावा लगावल्या गेल्या धावफडकावर 35. अजूनही दोन षटकांचा खेळ बाकी असेल. पहिला चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू खाली खेळाडूला साहिल आणि फलंदाज मैदानी चार प्रसाद राऊत बॅक टू डक आउट इट इज आहे. मध्ये आला होता त्या बॅटरला पाहू शकाल, सातव्या क्रमांकावर बोलवले गेले. 5व्या षटकामध्ये एक चेंडूचा खेळ संपले, अजूनही इनिंग्स मध्ये 11 चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. 35 धावा धावफळकावर लगावले गेले. सार्थक गरद आणि कृतेश्वर नक्कीच मोठी जबाबदारी असणार आहे, चांगली बॅटिंग करावी लागेल. यावेळेस लेग स्टंपवर चेंडूचा फ्लिक केला गेला, डीप मध्ये निशांत आहे, निशांत करणार नाही चुकी आणि फलंदाज आपण पाहतोय मैदानीच्या बाहेर, सार्थक गरत गोल्डनचे शिकार गॉन.
एक फॉर्मॅट आहे, खूप सारे नवीन खेळाडू आले तरी नावाचं थोडंसं कन्फ्युजन आहे, 12th नाव दर्शवता येत नाही आहे. चंदन दादा खरंच आमच्यावर सोडले गेलेत. हॅट्रिकवर आहे गोलंदाज, धावसंख्या 35 हॅट्रिकवर आहे विपुल खरात, 40+ खेळाडू. स्लोवर चेंडू आणि हॅट्रिक, या स्पर्धेमधली दुसरी हॅट्रिक परिपूर्ण झाली. पहिल्या दिवसामध्ये पहिली हॅट्रिक परिपूर्ण केली हर्ष पाटील यांनी, आणि या दिवसामध्ये आपण पाहतोय विपुल खरात हॅट्रिक परिपूर्ण करतोय. काय राहित पाचवा षटक मार्गस्थ, पहिल्या तीन चेंडू तीन गडी बाद केले विपुल, छे नवर आतामध्ये चार गडी बाद केले या सामन्यामध्ये. नवीन बॅटर आशिष परब 9व्या क्रमांकावर बॅटिंग साठी आलेत आशिष. नक्कीच पहिल्या सामन्यामध्ये पाहू शकाल सलामी बॅटर चेंडूमध्ये आले, परंतु या सामन्यामध्ये मुख्य सामना आहे 9व्या क्रमांकावर पाठवला. कृतेश करत मात्र तीन चेंडू फेस केले, तीन चेंडू 9 आणि 7 धाव बनून तो नॉस्ट्रा केलं. कुठं ना कुठे बॅटर चुकी करतात असं म्हणावं लागेल चंदन दादा, कारण की मागील षटकाच्या शेवटच्या त्याने षटकार ठोकला आहे आणि शेवटची 12 चेंडू तर क्रितेशला स्ट्राईक करणं खूप गरजेचं होतं. चुकी केली प्रत्येक बॅटर्सने, सार्थकने फटका नक्की सुरेख करतो, खेळाडूला शोधलं होतं आणि विपुल घरचं कौतुक करावं लागेल. काय गोलंदाजी करतात त्यावेळेस फुलं चेंडू होता, चांगला क्षेत्रक्षण आणि धावण्याचा प्रयत्न करता आशिष, परंतु तिकडे शॉट मिळवायला खेळाडूला सज्ज केलं होतं, तिकडेच चेंडू ट्रॅव्हल झाला. चार चेंडू निर्धाव, तीन गडी बाद सुद्धा केलेत पाहू शकाल. आतापर्यंत एकही निर्धाव षटक आला नाही या स्पर्धेमध्ये. पहिला निर्धाव षटक टाकण्याचा कारनामा करेल का लोकल बॉय 40+ खेळाडू मिस्टर विपुल, त्याने खूप सुरेख मेहनत घेतली आहे बोईसर प्रीमियर लीगसाठी आणि पाहू शकाल ती मेहनत मैदानाच्या आतमध्ये दिसते. भावेश पटेल आहेत, सामन्याचा आनंद घेत असताना खूप खुश असतील, त्याचे मित्र चांगले गोलंदाजी करतायत, परंतु अजूनही येणारी 8 चेंडू. फुल टॉस बॉल तांडीकुल, मागून यष्ट उद्ध्वस्त केल्या गेल्या आणि फलंदाज जातोय मैदानाच्या बाहेर. या षटकामध्ये तब्बल 4 गडी बाद केले आणि या स्पर्धेमध्ये पहिला गोलंदाज ठरले ज्यांनी 5 विकेट बाद केले. 5 बघी आपण दीपू 10व्या क्रमांकावर बॅटिंगसाठी येत आहेत. लास्ट बॉल आहे सर, 8 विकेट सर, 8 विकेट झालेत, 8 विकेट मितेश आपण अनाऊन्स करतोय. नक्की चांगले गोलंदाजी, गुलाबी गुलाबी जर्सीमध्ये आपण पाहतोय या सरकारकडून बेटेगाव संघ. पाहू शकाल सर, सर एक मिनटं थोडंसं कन्फ्युजन, एक मिनटं सर, 7 विकेट झाले असतील कारण की एक रिटायर आहे. ओके 7 विकेट, सॉरी क्रितेश थोडंसं क्रिएशन केलं गेलं, 7 विकेट आणि 10व्या क्रमांक बॅटर आलाय दीपू, एक रिटायर बॅटर आहे त्या अनुषंगाने 7 विकेट असतील, अजूनही 2 विकेट येणं बाकी असतील. शेवटचा चेंडू या षटकामधला पाहू शकाल, विपुल गोलंदाज मागवा सज्ज होत आहेत. पहिला निर्धाव षटक या स्पर्धेमध्ये पाहायला भेटेल का आपल्याला.
यावेळेस ऑन साइडला कार्पेटला रोहतला खेळला एकदा परिपूर्ण दुसऱ्या प्रयत्न केला जाईल का क्षेत्ररक्षक काय चेंडूला फील्ड करतोय धाव घ्यायचा प्रयत्न आणि यावेळेस काय घडलं गेलं बघता बघता दोन धाव परिपूर्ण केल्या गेल्या षटक क्रमांक पाच संपल्या गेले पाच षटकाच्या समाप्तीनंतर सात गडीच्या मोबदल्यामध्ये धावांची गोष्ट की धावा 37 37 धावा धा फडकाव शेवटचे सहा चेंडू निर्णायक सहा केतन राऊत यांचा नक्कीच सुपुत्र आहे सिद्धी राऊत अवीस मैदानाच्या आतमध्ये नवीन गोलंदाज शेवटच्या अंतिम षटकामध्ये चला थोडासा स्पीड अप करा भविष्यकाल थोडासा वेगळं फील्ड लगावल्या गेल्या दोन खेळाडू आहेत पण सारखं दशवतील अटॅकिंग फील्ड लगावली गेली भविष्यकाल सिली मिडॉन आणि सिली पॉइंट थोडंसं वरती ठेवल्या गेलंय रिवर्स खेळण्याचा प्रयत्न होता भविष्यकाल यावेळेस खूप रिवर्स खेळायचा प्रयत्न करतो चेंडू खूप सुरेख टाकला गेला डॉट बॉल आलाय अजूनही येणारी पाच चेंडूचा खेळ बाकी आहे शेवटचे अंतिम पाच चेंडू या इनिंग्समधले कृतिश करत चार चेंडू आणि सातवर बॅटिंग करतं नक्कीच 31 चेंडू झाले त्याच्यामध्ये मात्र चार चेंडू खेळलेत कितीश करतने सिद्धेक राऊत प्रति दगडूली मागवत सज्ज होतील नक्कीच केतनदादा राऊत त्यांचे सुपुत्र आहेत भविष्यकाल नक्कीच थोडीशी चर्चा करतायत कृतेश घरत भविष्यकाल फुल टॉस बॉल ऑन साइडला खेळला गेला डीप मध्ये शुभम आहे चेंडूला फील्ड करतील पहिले धाव वेगाने दुसरा प्रत्येकला धक्का बघूया फ्री किक केली गेली आहे आणि यावेळेस काय घडलं गेला बघूया आपण तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न करणार नाहीये आणि दोन धावाने समाधान मानावं लागेल धावसंख्या दोन पुढे सहसा होते धावसंख्या 39 39 लॉस ऑफ 7 विकेट अजूनही या इनिंग्समधले चेंडू असतील चार 39 धावा आहेत इकडून दोन मोठी फटक्याची गरज आहे साईकता बिरवडे या संघाला सामन्यामध्ये रंगत नक्कीच निर्माण होईल कृतेश्वर नजरा असतील पाच चेंडू आणि 9 बॅटिंग करतोय थोडीशी चर्चा केली थोडासा दबाव आणला बॅटिंग करणाऱ्या संघाला जशा प्रकारे बॅटिंग ऑर्डर फ्लॉप झाली पूर्णपणे शून्यवर बाद झाला सार्थक शून्यवर बाद झाला अमोल शून्यवर बाद झाला आशिष परब दोन धावर बा रिटायर हृदय अभिलाष ऋषी 9 धावा बनवून बाद झाला यावेळेस सोडवला चेंडूला पाठवून दिला सरळ डीप एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफच्या वरतून षटकार लॉंगेस्ट सिक्स ऑफ द डे कृतीशच्या नावावर
आठ चेंडू आतापर्यंत फेस केलेत कृतिश खरतने. सात चेंडू यावेळेस सलोर फुलटो चेंडूचा कार्पेटला रोखत खेळलाय. फटका थ्रू खूप सुरेख खेळला. पहिल्यांदा वेगाने घ्यायचा प्रयत्न केला नाहीये कारण की स्ट्राईक स्वतः का ठेवण्याचा प्रयत्न आहे. जर इकडून एखादा मोठा फटकाला षटकार जर आला नक्की 60 ग्रामात धावफळ पोहोचला जाईल. कारण की 53 धावा धावफळ करत या चेंडूवर मोठं फटकं येणं गरजेचं आहे. कृतेश करत एकाती बॅटिंग करतो. 8 चेंडू फक्त खेळले त्यांनी. 35 खेळ संपला गेलाय आणि 21 धावर तो बॅटिंग करतो 3 षटकाराच्या मदतीने. शेवटचा अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल. शेवटचा अंतिम चेंडू गोलंदाज सिद्धे घरत आपण पाहतोय. सिद्धे राऊत आहेत, माफ करा, केतनदास राऊत यांचे सुपुत्र. वेसा कार्पेटला रोखत चेंडूला खेळलाय. डीप मध्ये खेळाडू आहेत. थोडासा खराब क्षेत्र झाला. पहिली धाव वेगाने, दुसरा प्रयत्न केला गेला. करण सिंग तिकडे होते आणि बघता बघता 2 धाव परिपूर्ण केल्या गेल्या. नवशिके 55 धावा धावफळक 56 धावाचा पाठलाग करायचा आहे. आणि जर सामना सुरू होईल त्यांना जोडले जातील दीपकजी संकेतस्थळ मायक्रोफोनवर. आपण पाहतोय बोईसर प्रीमियर लीग पर्व पहिले आजचा 3रा दिवस. एलिमेंटर सामना एका बाजूला पाहू शकाल. सरकारी बेटे गाव तर एका बाजूला साई एकता बिरवाडी. धन्यवाद. आणि एवढी भरभरून कौतुक आणि रखरखत्या उन्हामध्ये आणि सर्व आपण बघाल बेटेगावच्या क्रिकेट कमिटीचं मनापासून मी कौतुक करून ज्या पद्धतीने तुम्ही उभं केलंय हे मैदान हिरवळ त्या पद्धतीचं कौतुक असायला पाहिजे. आणि म्हणूनच ते एवढी रखरखत्या उन्हामध्ये मॅचेस बघायला मिळतात. उद्या बाकी रविवार आहे, उद्या तुम्हाला प्रेक्षक बघायला मिळतील. आणि अजून एक सांगतो, यूट्यूब ठेवलं की 30% पब्लिक पाहिजे. यूट्यूब असलं की तुम्हाला बाकी चला तशा पद्धतीने बघा. सालवड साई सापडेश्वर तुमचं अनेक अनेक धन्यवाद. निश्चितच तुम्ही सन्मानाच्या कक्षामध्ये जे कोल्ड्रिंक दिलंय त्याबद्दल तुमचा धन्यवाद. सर घ्या ना कोल्ड्रिंक, घ्या थोडी.
आणि या सामनाचे पंच तुम्हाला बघायला मिळतात आपल्या सफळ सफाळ झोनमधून. तुम्हाला नितेश कदम पाहायला मिळतात यावर्षी पुणे, कोल्हापूर, सांगली अशा असंख्य असंख्य ठिकाणी त्यांनी आपण पाहिलं की यावर्षी केलं. नंतर अक्षय नाईक आणि कैलास बागदरे हे आमचे दोन दांडीचे सुपुत्र तुम्हाला पंचगिरी कायला बघायला मिळतात. आणि खरोखरच मी तुम्हाला सांगितलं बाकीच्या सर्व मेंबरचं मनापासून कौतुक ज्या पद्धतीने आपण मॅच बघत. त्यानंतर बाकीच्या सर्व मालकांचं ज्याने टोटली 12 संघ घेतली आपण सुपर सिक्स इथे उद्या बघत आहात. 5 संघ मिळाले आजच्या दिवसातला खातून यातून विजेता संघ हा वंश 11 संघाचे खेळ आणि त्यातील विजेता संघ हा तुम्हाला 6वा संघ बघेल. आणि उद्या बाकी ग्रँड फिनाले भविष्य प्रीमियर लीग उद्या बाकी रसिकांची मायदळी इथे पाहायला मिळेल. असंख्य लोक इथे रविवार संडे कसा साजरा करावा हे तुम्हाला पाहायला बघायला मिळेल. आणि आपण तेव्हा बाकी मॅचचा महत्त्वपूर्ण आनंद इथे लुटणार आहोत. 50,000 आणि हे ट्रॉफी 25,000 ही उत्कृष्ट ट्रॉफी 11,000 आणि उत्कृष्ट ट्रॉफी आणि अनेक पारितोषिकं अजून आहेत ते उद्यापर्यंत तुम्हाला डिक्लेअर होईल अशी घवघवीत बक्षिसाची स्पर्धा ही तुम्हाला इथे बघायला मिळणार. आपण बघत आहात बोईसर प्रीमियर लीग. एकंदरीत पाहाल तर तुम्ही निश्चितच ओम साई स्पोर्ट्स म्हणजे निश्चितच ज्याने 2.5 ते 3 वर्षामध्ये खूप काही यश संपादन केलं. आमचं सरावलीचे आमचे परम मित्र निश्चितच त्याचं लग्न झालं आहे. हनुमानसाठी तर बाहेर गेलेत म्हणून तिकडे हजेरी लावू शकले नाही. आत्ता रिसेंटली 10 ते 12 दिवसात त्यांचं लग्न झालं. असे आमचे मालक ज्यांचं नाव आहे ते म्हणजे मयूर घरात. खरोखर त्यांना मनापासून मानाचा मुजरा. आणि टोटली त्यांची टीम आपण इकडे बघत आहात इथे बघायला मिळते. एकंदरीत विचार केला धावसंख्या विजयासाठी करायची आहे ती 11-12 तारखेला बोईसरमध्ये शिवगंधर्व परिवार जो आपला ढोल तशा पण त्यांच्यातर्फे मॅटवर मॅच आहेत त्या मॅचचा आनंद तुम्ही घ्या. मीच तुम्हाला लाईव्ह समालोचक करताना तिकडे बघायला मिळेल. कबड्डीच्या आतापर्यंत 32 समालोचन मी केलं आहे. मी देखील चांगल्या पद्धतीचं कबड्डी खेळायचो आणि सर्वात सोपं समालोचक कबड्डीचं आहे. डावा कोपरा उजवा कोपरा बोनस पॉईंट टो टच हँड टच बैल उडी आणि डुबकी बस त्यानंतर लोन बाकी 12-13-14 पण एवढंच फक्त क्रिकेट म्हटलं की संपूर्ण महाभारत शब्दाच्या शब्द तुम्हाला बोलावे लागतात तेव्हा तुम्हाला क्रिकेटची संकल्पना कॉमेंटरी बघायला मिळते. नंतर आमचे अंडरआर्म कोण विसरू शकतो चंदनजी काय झाले ते अंडरआर्म अफलातून 4 जणांनी केले पण अफलातून सरपंच चषक प्रत्येकाच्या मनामध्ये स्थान दिलं. सरावली सरपंच चषक पहिलं केलं आमचे चंदन भाऊ हे देखील आयोजक होते. अफलातून भरभरून काय प्रेक्षक आले होते. यूट्यूबचा सोडा पण प्रेक्षक देखील किती असायचे रात्रीच्या पण एक होती मॅच 2 वाजेच्या मॅच संपले जायचे फक्त सरावलीच्याच अंडरआर्म ह्या 2 वाजेपर्यंत संपतात. चला जाऊया महिन्याच्या आतमध्ये. ओहो हो झेल सुटला जातोय. पहिल्या चेंडूवर विकेट भेटला असता इथे बाकी झेल सुटला गेला. प्रसाद वॉटर बॉलिंग मामाच्या अधिपत्याखाली आणि आजचा शनिवारचा दिवस आणि मामा आणि भाचा जर शनि शिंगणापूरला गेला तर दोघांच्या इच्छा पूर्ण करतात तशा पद स्टेजवर आहेत मामा आणि मैदानात आहेत ते म्हणजे भाचे. काही बघायला मिळते हो खरोखरच अफलातून गोलंदाजी पुन्हा छापा षटकाला पुढचा चेंडू प्रसाद शॉर्ट ऑफ प्लेट इथे कट केलाय पॉईंटच्या दिसेला रनआउटचा चान्स इथे पाहायला मिळतोय. दरम्यान थ्रो क्विक आला नाही अन्यथा मोठा झटका बघायला मिळाला असता. थोडीशी तू तू मैमय झाली होती कॉलिंग चुकीचा झाला होता. अफलातून गोलंदाजी हटला प्रसाद नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. आरती इंडस्ट्रीज BSC झाला आहे आणि निश्चितच आपल्या पद्धतीचं कंट्रोल क्वालिटी कंट्रोल QA आणि क्रिसी सांभाळताना आज बाकी आपल्या मैदानावर प्रभूर व पदूम होवाचा सांगता मानायचा डावखुरा फिरकी गोलंदाज फायर पासून असंख्य सामने आपल्या हाताच्या बळावर जिंकताना या खेळाडूला आपण पाहायला तो बघायला मिळतो तो म्हणजे निश्चितच प्रसाद राऊत. शिवबाब बघूया कशा पण खेळतात. ओ कट केलाय डीप गलीच्या रिझनला चेंडू जातो. 2-2 खेळू पाठीमागे धावतो. 1 धाव बघायला मिळते इथे बाकी. काय रनिंग बिटवीन विकेट बघायला मिळते. छोटा पावलाचे पण रनआउट रेट बाकी जोरात धावताना एखादा ससा कसा तॅट 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 पटकन इथून तिथे पळताना तशा चप्पल प्राणी ससा असं म्हणता की दिसतोय छोटा पण पळण्यामध्ये बाकी भल्या भल्याने मागे टाकणारा अशा पद्धतीचे इथे धाव 3 धाव फरकावं लागल्या जातात. आणि एकंदरीत विचार केला तर फरक धावसंख्या लागलाय ती
इथे बघा 56 विजयासाठी 4 धावा फलकावर लागल्यात. रिव्हर्स शिफ्ट खेळचा होता, चेंडू जातो थोडा मॅच, खूप चांगले इकॉनॉमी केली गोलंदाज. पहिल्या षटक अफलातून टाकण्याचं काम प्रसाद यांच्याकडे, पहिल्या चेंडू झेलबाद झाले असते. यष्टीरेखा हातामध्ये चेंडू आलाच नाही तो. लेफ्ट आर्म डेग्रे कशी करावी, आपल्या मामाच्या गुरुवर्य किल्लीतून शिकताना यशस्वी शिदोरी बांधताना आज बघा हा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. प्रसाद राऊत आहा, जस आता बाकी नजर ठेवली चेंडूवर कुठे थ्रो करायचं पाहिलंय आणि थ्रो दिलाय आणि मोठा झटका बसतोय. आणि इथे बाकी धावबाज होता शुभम नावाचा फलंदाज. दुसरा नवीन फुलंदाज तुम्हाला निशान नावाचा नवीन फुलंदाज इकडे पाहायला मिळतोय. अतिशय मोठी रंगतदार लढत मैदानाची एलिमेंटरी मॅच आहे. कोण जिंकेल तोच पुढे राहील, जो हरेल तो स्पर्धेच्या बाहेर जाईल. अशा परीचे बॅकग्राऊंड सुसज्ज असं आयोजन भोईसर प्रीमियर लीग. भावेश पटेलने काही संघ मला संपूर्ण एसटी खेळाडू घेऊन तो संघ बनवलाय. दांडीपाडा लोखंडीपाडा इकडचे जास्तीत जास्त खेळाडू घेऊन चांगला संघ बांधलाय. आपण अत्यंत बघितलाय उत्कृष्ट दर्जाचे अष्टपैलू खेळाडू इथे बाकी आदिवासी बांधव त्या संघात जास्त बघायला मिळतात. हो काय क्लास गोलंदाजी बघायला मिळते. ॲक्युरेटी आणि एक्सप्लेंड डिलिव्हरी ज्याला म्हटलं जातंय, परफेक्ट लाईन अँड लेंथ, अचूक दिशा, अचूक टप्पा कसं टाकावं आणि अखेर पॉवर प्लेमध्ये जखून ठेवलं. या षटकात किती धावा आल्यात, फक्त 4 धावा, एक गडी बाद झालाय. खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आपण प्रसाद राऊत यांच्याकडनं पाहिलेत. त्यांचे मामा, त्यांचे गुरुवर्य हे देखील व्यासपीठात आपण निरंजन राऊत यांना बघत आहात. जाऊया का डीजे ज्यांच्याकडून सुंदर संगीत आपण ऐकणार आहोत. पहिलं षटक संपलं, 4 धावा आणि आता गोलंदाज तुम्हाला बघायला मिळते तो क्रितेश घरात. आता बघा अनुभवी निशांत आपण पाहत आहात. विपुलकडून सुंदर गोलंदाजी, पहिलाच गोलंदाज आहे ज्याने 5 गडी या स्पर्धेत बाद केले. यावर्षी भन्नाट गोलंदाजी चांगलं करताना आपण बघितलं. अव्वा 40 खेळाडू पण टारून आला, लाजवणारा हा विपुल आपण पाहिलं. ओहो, इथे चेंडू टटोला, फाईन लेग चॅलेंज झाला, चेंडूच्या पाठीमागे खेळाडू येतोय. इथे बाकी सुंदर क्षेत्रक्षण, कौतुक करायला पाहिजे. उंची कमी असताना देखील अफलातून क्षेत्रक्षण केलं गेलं आणि 2 धावा आपल्या षटकासाठी वाचवल्यात. आणि या 2 धावाचा विचार केला, धावसंख्या होती ती 6 धावा. अतिशय
इथे बघ चेंडू फसला आहे, यष्टीरक्षक चेंडूच्या मागे जातोय आणि इथे होते गाडीची पातळ बॅक टू बॅक, दुसरा गाडी पॉवर प्ले मध्ये वाली पकडलाय कोणत्याही प्रकारची मुगा नाही आणि इथे जातो विकेट बाद होतो निश्चित. तुम्हाला बघायला भेटतोय वैभव ह्याच्याकडे देखील क्षमता आहे बॅटिंग करण्याची, चांगला क्लास, चांगला टाउन्स, चांगली बॅट करण्याची शैली ही बघायला मिळते. पण आता शैलीपेक्षा तुम्हाला धावा गरजेचे आहेत, कारण दोन फलंदाज तुमच्या तंबूत परत आहेत. एका साईडला पहिला बाद झाला तो तुम्ही बघितला, तो म्हणजे तुबाम धावाबाद झाला आणि नंतर निशान नावाचा खेळाडू हा देखील दोनवर बाद झाला. एकाच दोन गडी तंबूत पडले, दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि सहा धावा फक्त फलकावर लागल्यात. पहिल्या षटकात धावा आल्या चार, दुसऱ्या षटकात धावा आल्या दोन फक्त. आपण डी स्क्वेअर लेग आणि मिड विकेट पाहत आहात. ओ इथे बघ ऑफस्टंपच्या खूपच बाहेर चेंडू जातो वाईडी, धावांचा एकनी वाढ, धावसंख्या होते ती म्हणजे सात धावा या फलकावर लागल्यात. तुम्हाला 56 धावा ह्या विजयासाठी करायच्या आहेत. गली आपण बघत आहात, पॉईंट बघत आहात, कवर बघत आहात, शॉर्ट मिड ऑफ ऑफ साईडला चार खेळ बघत आहात, थर्डमॅन बघत आहात, पाच खेळ ऑफ साईडला आपण बघत आहात. ओहो इथे बाकी गाडी बाद, इथे बाकी गाडी बाद होतंय, पकडला गेलाय बिहाइंड विकेटच्या पाठीमागे आणि अशा पद्धतीने तिसरा झटका सरकार संघाला बसतोय. म्हणजे एक अतिशय अष्टपैलू दर्जाचा खेळाडू या स्पर्धेमध्ये गोलंदाज म्हणून खूप मोठी छाप सोडला. एकाच सडत पाच गडी बाद करण्याचा पराक्रम हा विपुल या खेळाडूच्या नावावरती. आतापर्यंत कोणत्याच खेळाडूने बोईसर फ्रीमध्ये पाच गडी बाद केली नाही एका सामन्यात. इथे बाकी विपुल याने भन्नाट गोलंदाजी करताना एक अष्टपैलू खेळाडू, एक आयोजक म्हणून देखील खूप मोठं काम त्यांच्याकडनं बघायला मिळते. आणि दोन षटकात नऊ धावा देऊन पाच गडी बाद करण्याचं काम, धावसंख्या ती सात. हो इथे बघा चांगला ऑफ ड्राईव्ह बघायला मिळतो, सरळी चेंडू एक्स्ट्रा कोर्टच्या रिझनला एक धाव तुम्हाला बघायला मिळते. बघता बघता दुसरी धाव देखील पूर्ण होते आणि या दोन धावांची विचार केला धावसंख्या होती ती नऊ धावा. बघा ही आमच्याकडे आयोजनाची कमिटी आहे ज्या स्वतःचं नाव विपुल लिहिलेलं आहे. बघा ह्याला म्हटलं जातं माणूस,
मी चेक केलं, कारण मी दोनदा नाव असते मला कुठे जाणवलं आणि तो मुद्दा मी चेक केलं त्या आयोजन कमिटीमध्ये स्वतःचं नाव देखील, माझं गाव आहे म्हणे आमचं कामच आहे करण्याचं. बघा ही तुम्हाला क्रिकेटची भाषा आणि चांगलं मित्र सवंगडे माध्यम बघायला मिळते, एक अनुभवी खेळाडू म्हणून या इथून पाहिलं जात आहे. बॅकफूटला गेला आहे, कट केला आहे, चेंडू ट्रॅव्हलर मॅचच्या रिझल्टला खूप सुंदर क्षेत्रक्षण बघायला मिळते, खूप चांगला क्षेत्रक्षण पाहायला मिळते. धावसंख्या वाढते एक नाही आणि धावा होत्या त्या 10. षटक संपलीत, एक चेंडू बाकी आहे, एक चेंडू 1-2 बाकी आहे, 10 धावा तुम्हाला फरकावर बघायला मिळतात, एक चेंडू बाकी अजून 10 धावा. धावासाठी झगडावं लागते, काय दर्जेदार स्पर्धा तुम्हाला बघायला मिळते, लो स्कोरिंग मॅच, हायएस्ट स्कोरिंग मॅच, 90-90 धावा, 5.4 षटक्या चेस केल्या गेल्या, 2 चेंडू बाकी ठेवून. आणि इथे बाकी जर तुम्ही विचार केलात तर तुम्हाला 56 धावा काढायच्या आहेत, त्याच्यासाठी बाकी तारेवरची कसरत करावं, प्रत्येक धावासाठी संघर्ष करावा लागते. म्हणजे इथून जर तुम्ही विचार केला की किती भेदकतापूर्ण गोलंदाजी आणि प्रसादचं डाऊट, प्रसादाने आपल्या कालवेत जीवनात शालेय जीवनापासून चांगली गोलंदाजी केला आहे, जॉबला आणि क्रिकेटपासून दूर राहिला, आणि जेव्हा जेव्हा मैदानाच्या आतमध्ये जातो, जेव्हा जेव्हा आपली वेळ येते, तेव्हा बाकी आपल्या वेळेवर चांगला खेळ करण्याचं काम प्रसादने अनेक वेळा केलं आहे. आता बघा बघा कृतेश घरत समोर फलंदाज तुम्हाला बघायला मिळतो, करण सिंग ओ ऑन ड्राईव्ह बघायला मिळतो, अफलातून ऑन ड्राईव्ह, इथे बघा चेंडू जातो मिड विकेटच्या रिझल्टला, इथे थ्रो करत एक धाव बघायला मिळते, आणि जिथपर्यंत करण सिंग मैदानामध्ये आहे ना तिथपर्यंत धावा बनतील, ह्यात काय नो डाऊट. कारण असंख्य मॅचेस मी साई सफरचंद खेळताना सलामीला येताना त्याला पाहिलंय, आणि जेव्हा जेव्हा धावांची गरज असते तेव्हा धावा काढताना त्याचा बल्ला चालताना आपण पाहिलाय. जाऊया डीजेकडे, ऐकूया एक संगीत. नाव कोरलं आहे हृदयामध्ये असताना, अर्धांगिनीची साथ असताना, आई वडिलांचं आणि मुलांचं तुम्हाला सपोर्ट असताना, आज बाकी खऱ्या अर्थाने सरकार 11 सापडल्या संघाची गाडी बाहेर जर काढायची असेल तर तुम्हाला दोन्ही फलंदाजाला एक चांगली भागीदारी आस्किंग रेट साबूत करावं लागेल. कारण या पद्धतीनं आक्रमकतेची धार कशी असावी अशी तुम्ही दोन षटकं पाहिलीत, पहिलं षटक हाताळलं प्रसाद राऊत, दुसरं षटक हाताळलं कीर्तेश घरत या गोलंदाजाने, आणि तुम्हाला दोन पॉवर प्लेच्या दोन षटकामध्ये फक्त आणि फक्त 11 धावा आणि 3 गडी तंबीत आणलेत. इथे बाकी तुम्हाला 24 चेंडू आणि किती धावा करायची आहेत, 24 चेंडू आणि 45 धावा करायच्या आहेत. अतिशय मोठी रंगतदार लढत मैदानाच्या आतमध्ये आपण सरकार 11 बेटेगाव आणि साई एकता बिरवडे असं पाहतात. बघूया कशा पद्धतीने करण सिंग फलंदाजी करतो आणि गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळते तो निश्चितच प्रसाद राऊत, मॅन फॉर्म चालवा पास्तळ, आपल्या हातातला डावखुरा गोलंदाज तुम्हाला बघायला पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा करत असताना पाहायला मिळते. 10-12 पर्वतांचा हा रनअप आपण बघत आहात. ओ हलक्यामध्ये केटून काढला आहे, फक्त रोटेट केला आहे. इथे बाकी एक धाव तुम्हाला बघायला मिळते. एका धावाचा विचार करताना धावसंख्या पोचली जाते 12. मैदानाच्या आतपर्यंत आपण विचार करतो खूप चांगल्या पैकी रंगत, इकडे एका हाताने द्वंद चेंडूफुळीचं युद्ध, संघर्ष पाहायला मिळते. प्रत्येक धावासाठी संघर्ष करत असताना आपण फलंदाजाला बघत आहात. आता बाकी खऱ्या अर्थाची मोठी जबाबदारी 3 धारातीर्थ झाले असताना इथे बाकी विपुल आणि करण सिंग यांना मोठी जबाबदारी घेऊन चांगल्या पैकी भागीदारी करावी लागेल. कमीत कमी दोघांना 20-25 धावाची भागीदारी करावी लागेल. इथे बाकी रिओसिफ खेळलाय, चेंडू फसलाय, चेंडू जातोय, ओ हो हो, इथे बाकी सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळते.
15 16-3 15 चला 15 धावा झाल्यात. किती बॉल किती पाहिजे सांगा ना. 22 चेंडू 41 धावा. बावीस 41 पाहिजेत. इथे बाकी विकेट जातो आणि विकेट कोणाचा जातो तो निश्चितच एक मोठ्या खेळाडूचा. करण सिंग खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी बघायला मिळते. आणि जो दबाव येतो त्याचा दबाव पूर्ण तिकडे उचलायचा. इथे बाकी नवीन फलंदाज येतोय तो मितेश. या फलंदाजावर मोठी जबाबदारी आहे. जेव्हा जेव्हा अडचणीत संघ येतो तेव्हा मितेशने धावा केल्यात. आज बाकी उत्कृष्ट गोलंदाजी. प्रसादचं मी मनापासून कौतुक करेन. या पद्धतीने गोलंदाजी केलाय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. काळा दर्जेदार गोलंदाजी तुम्हाला बघायला मिळते. आपण डावखुरे गोलंदाज पाहिले, कना भरवाड पाहिलाय, त्यानंतर आपण बघितलं सुरेश कंचारकर पाहिलाय. ओ परफेक्ट लेग ब्रेक. काय यष्टीरक्षण तुम्हाला बघायला मिळते. आणि या यष्टीरक्षकाचं नाव आहे ते कीर्ते. स्वतः बाकी यष्टीरक्षक भूमिका पार पाडतात. अफलातून लेफ्ट आर्म लेग ब्रेक. परफेक्ट लाईन अँड लेंथ. कशा पहिली गोलंदाजी टाकायची. लो स्कोरिंग मॅच आहे. कालच्या दिवसात देखील 56 मॅच आपण पाहिला. 56 वर देखील धारातीर्थ होताना पाहिला. आणि त्याचं परिपक्व उदाहरण इकडे निरंजन राऊत हे आम्हाला बघायला मिळतात. पुन्हा आपल्या सरकारला पुढे रिव्हर्स खेळला. बॅटची एज लागते. इथे बघा चेंडू जातो पॉईंट चार रिझनला. धावपाचा चान्स आणि इथे घालवलाय. सुंदर मौका बनला होता धावपा चान्स घेण्याचा. आणि बाद झाला असतो हा मोठा खेळाडू. त्या खेळाडूचं नाव होतंय विपुल सारख्या खेळाडूला मिळालंय. अफलातून गोलंदाजी. क्लास दर्जेदार गोलंदाजी. जोरदार टाळ्या असायला पाहिजे या गोलंदाजीसाठी. प्रसाद राऊत वाटा इकॉनॉमिकली बॉलर. बघा काम धंदा करत असताना देखील क्रीडांगणावर गाजवताना लेफ्ट आर्म गोलंदाजी कशी करावी. शैलजी ह्याला म्हटलं ते बॉलिंग. इट इज अ बॉलिंग. लेफ्ट आर्म लेग ब्रेक. आपण फास्टर 160 पण खेळू शकतो. पण एकदा चेंडू ब्रेक झाला वळला की आपल्याला बाकी खूप पद्धतीचा त्रास होतो. निश्चितच पुन्हा एकदा प्रसाद आपल्या सरकारला पुढचा चेंडू. शॉट इथे बाकी. कॅचचा चान्स इथे बाकी मिस केला जातोय. गलीच्या रिझनला चेंडू जातो सीमा पलीकडे. 4 धावा. रणांगण कसं असावं, कमी स्कोरवर कसं जिंकावं, एका पद्धतीनं जर आपण पाहिलात गरिबीतून माणसाला शिकवावं, मोठं व्हावं, मुलं शिकली की श्रीमंती बघावी, तशा पद्धतीची गोलंदाजी इथे आज तुम्हाला हाताळताना पाहायला मिळते. काय क्लास गोलंदाजी केलाय. प्रसाद राऊतचं मनापासून कौतुक. 2 षटकात फक्त प्रसाद राऊत याने 12 धावा दिल्यात. बघा पहिलं षटक हाताळलं फक्त 4 दिला. दुसरं षटक कीर्तेशने हाताळलं 7 दिला. तिसरं षटक हाताळलं 8 धावा दिल्या. आणि अशा पद्धतीने एकंदरीत तुम्ही जर विचार केला तर फलका धावसंख्या लागलाय ती 19. 18 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता. मोठी रंगतदार लढत मैदानाच्या आतमध्ये. आपण साई एकता बिरवाडी आणि एका साईडला सरकार बेटेगाव. 18 चेंडू म्हणजे 37 पाहिजे. झाल्यात धावा त्या 19 आणि 4 गडी बाद झालेत.
मोठी रंगतदार लढत बघायला मिळते. लो स्कोरिंग मॅच इथे बाकी, लो स्कोरिंग मॅच आपण दोन पाहिल्या, जिथे खरोखर 57 धावा करता एकदा धारावीचा संघ झाला होता आणि तो संघ आपण पाहिला होता जिथे तो म्हणजे निश्चितच गावदेवी बेटे गावदेवी खैरापाडा, जिथे निरंजन यांनी एका साईडने थांबला आणि सामना जिंकून दिला अक्षर त्या षटकात देखील दोन षटकात. आता मॅच खूप रंगतदार बघायला मिळते. बघा कोण गोलंदाज कीर्तेश येतात, कंटिन्यू गोलंदाजी केली जाते. आपण फाईन लेग त्या सर्कलमध्ये आशिषला बघतात, थर्डमॅन बघतात, गली बघतात, पॉईंट बघतात, डीप कवरला पाहतात, डीप एक्स्ट्रा कवर बघतात. त्यांना तुम्ही विचार केला तर तुम्हाला पाहायला मिळते डीप स्क्वेअर लेग, त्यानंतर बघितलं तर मिड विकेट आणि एक लॉंग ऑन अशी शील्ड तुम्हाला पाहायला मिळते. पुन्हा एकदा आपल्या सर्कलला पुढचा चेंडू, चेंडू टटवला आहे, सरळ जातो तो लॉंग ऑनचे रिझन लाईक हे फील्ड करून थ्रो करेपर्यंत एकच धाव तुम्हाला फरकावर बघायला मिळते. या एका धावांशी विचार केला तर धावसंख्या होते 20 धावा या फलकावर लागल्या जातात. अतिशय मोठी रंगतदार लढत मैदानाच्या आतमध्ये आपण बघत आहात. खरोखरच क्रिकेटचा इतिहासामध्ये एक सुवर्ण अक्षर निर्माण अशी मॅचेस तुम्हाला बघायला मिळते. लो स्कोरिंग मॅच कशा पद्धतीने टाईट करावी ह्याचं वित्तम उदाहरण मैदानाच्या आतमध्ये साईयुक्त बिरवाडी संघाकडनं बघायला मिळते. लढवलं जाते पुन्हा एकदा चेंडूला टटवलाय, अप्रतिम क्षेत्ररक्षण, वॉट ऑफ फॉलो थ्रू मध्ये सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षण करताना पाहत आहात. आपण अफलातून बॉलिंग बघायला मिळते कीर्तेश यांच्याकडनं. मित्रेश्वर मोठी जबाबदारी आहे, असंख्य इनिंग खेळताना आपण रणांगण गाजवले, पटांगण गाजवले, क्रीडांगण गाजवले. गेल्या वर्षीची विचार केला तर तुम्हाला वंदे मातरम क्रिकेटची टुर्नामेंट प्रत्येकाच्या आठवण येते. पण आज बाकी गोलंदाजी म्हटलं की तोफाच्या खानाप्रमाणे 140 प्रतिकूळ निघणारा प्रत्येक चेंडू वेगवान मारा भेदकतेचा अचूकतेचा टप्पा असं इकडे पाहायला मिळते. आणि आता खऱ्या अर्थाने बाकी मोठी जबाबदारी पार पडायला लागेल त्या दोन फलंदाजाला. पण इथे बाकी गोलंदाजी एवढी सुंदर होते, क्षेत्ररक्षण ब्युटिफुल बघायला मिळते. स्टेप आउट झाले, पुन्हा चेंडू बाकी खोलवर टाकला गेला, एकच धाव बघायला मिळते. म्हणजे चाणाक्षाने पद्धतीने करणारा जशा परी क्षेत्ररक्षक पुढे सरसावले, चेंडू अजून पुढे खेचला गेला आणि क्षेत्ररक्षकाला चेंडू मोठा खेळण्यापासून वंचित केलं. फक्त डिफेन्समध्ये खेळला आणि चेंडू जातो लॉंग ऑनच्या रिझनला. धावसंख्या 19 वर धावसंख्या होती ती 21 धावा. सुपर मॅच बघायला मिळते, प्रत्येकाची उत्कंठा वाढणार, प्रत्येकाचं लक्ष या मॅचकडे. सरकार बेटेगाव की तुम्हाला बघायला मिळते साई एकता बिरवाडी. पुनश्च समोर फलंदाज आहे तो म्हणजे विपुल आणि गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळते तो कीर्तेश घरात. चेंडू हवेमध्ये आहे, चेंडूच्या पाठीमागे खेळाडू जातोय आणि इकडे बघायला मिळतोय चेंडू सीमापलीकडे 6 धावा. खणखणीत सरकार पाहायला मिळतोय. थोडासा अवरती चेंडू पडला आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलला तो फलंदाज विपुलाने. अतिशय मोठी मॅच तुम्हाला बघायला मिळते, रंगतदार लढत मैदानाच्या आतमध्ये. काहीतरी कानमंत्र आम्हाला बाकी यष्टीरक्षक देताना आतापर्यंत तुम्ही विचार केला तर 4 चेंडूमध्ये फक्त 8 धावा दिल्यात. एक रंगतदार लढत मैदानाच्या आतमध्ये आपण बघत आहात. पुन्हा एकदा ओ काय चेंडू पडला जातो ऑफस्टंपवर, सरळ झपकन वरती येतोय. इथे बाकी तुम्हाला बघायला मिळते ओ बॅट्समनने रफेल घेतलाय, बॅट्समनने डी आर एस घेतलाय. बघा या पंच दिस इज अ फेअर डिलिव्हरी. चला फेअर डिलिव्हरी रिव्ह संपला, हा बॅटिंग कक्षाचा रिव्ह संपलाय. दिस इज अ फेअर डिलिव्हरी, बॅटिंग कक्षाचा रिव्ह संपलाय. धावसंख्या ती 27, 13 चेंडू 29 धावा. कंपल्सरी चेस या नियमाने खेळायचे आहेत. चला पुन्हा एकदा कीर्तेश. ओ इथे बाकी वाईट चेंडू जातोय, पंच दोन्ही हात बाहेर घोषित करतात. धावसंख्या 1 निवड, धावसंख्या होते ती 28 धावा या फलकावर लागल्यात. काय रंगतदार लढत बघायला मिळते, सामना कसा उत्कंठकारक वाढवावा हे गोलंदाजाचं वर्चस्व गाजवताना. इथे बाकी चेंडू टटवला आहे, चेंडू होम जातोय मिळवणच्या रिझनला. ओहो इथे अफलातून कॅच पकडलाय आणि इथे बाकी मोठा धक्का बसतोय तो यावेळेस बाकी सरकार बेटेगाव संघाला. आणि बाद होतो तो विपुल नावाचा अष्टपैलू खेळाडू. इथे बाकी मोठा धक्का बसतोय, खूप सुंदर पद्धतीचा अफर्ड केला, लॉंग ऑन वरनं मिड विकेट पर्यंत धावत गेलेत आणि झेल घेतलाय. त्या खेळाडूचं नाव आहे ते
धावा दोन्ही गोलंदाजाचं मनपूर्वक कौतुक, एका साईडला प्रसाद राऊत, एका साईडला कीर्ती जगराज यांनी दोन दोन षटकं हाताळली. चार षटकामध्ये फक्त 28 धावा दिसून बाकी 12 चेंडू आणि 28 धावा या काढायच्याच आहेत. निश्चित रंगदार लढत तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळेल. एका साईडला तुम्ही विचार केला तर तुम्हाला साई एकता बिरवाडे आणि एका साईडला विचार केला तर तुम्हाला बघायला मिळतो तो संघ म्हणजे सरकार बेटेगाव. चला 12 चेंडू 28 धावांची आवश्यकता. गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतात, तेज तरार गोलंदाज, यंगस्टार पाहायला मिळतो. त्या गोलंदाजचं नाव आहे ते मयंक, मॅन फॉर्म सराउंड आणि मयंक यादव. हा गोलंदाज आपण हिंदुस्थानामध्ये बघत आयपीएलमध्ये चांगली छाप सोडतोय तसा गोलंदाज मॅन फॉर्म सरावली बघायला मिळतोय. इथे बाकी मित्रेश्वर मोठी जबाबदारी आहे, पण ज्या पद्धतीने गोलंदाजी हाताळल्या, चार षटकं काय अफलातून गोलंदाजी हाताळली, ते म्हणजे बिरवाडे संघाकडनं दोन षटकं प्रसाद आणि दोन षटकं तुम्ही कीर्तेशकडनं पाहिलीत. इथे फील्ड सेटलमेंट बघा किती सुंदर सजवलंय, गली पॉईंट थर्डमॅन. इथे बघा चेंडू टटवला आहे, सरळ चेंडू जातोय तो मिडविकेटच्या रिझनला. इथे बघा फील्ड करून थ्रो करेल तर एकच धाव तुम्हाला बघायला मिळते. या एका धावानिशी जो विचार केली धावसंख्या होती 29 धावा या फलकावर लागल्या जातात. लेफ्ट आर्म लेग ब्रेक आणि राईट आर्म लेग ब्रेक अशी गोलंदाजी आपण पाहिली. एक डावखुरा फलंदाज आणि एक उजवा फलंदाज. कीर्तेशकडला जर पाहिलं तर राईट आर्म लेग ब्रेक आणि प्रसादला पाहिलं लेफ्ट आर्म लेग ब्रेक. अप्रतिम गोलंदाजी हाताळली गेली. आता बघा तुम्ही बघत आहात एक जुना जाणता खेळाडू रुपेश नावाचा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतोय. हो इथे बाकी चांगलं शेतक्षण तुम्हाला पाहायला मिळतंय. अफलातून किपिंग तुम्हाला बघायला मिळतं, खूप चांगला परफेक्ट ॲक्युरेसी, चांगल्या पैकी गोलंदाजी आणि इथून बाकी चांगले गोलंदाज घडू शकतात. कारण अशा सिच्युएशनमध्ये तुम्ही गोलंदाजी चांगली टाकली तर तुमचं मनोबल, तुमचे हौसले हे बघी बुलंद होतात, एक आत्मविश्वास तुमच्यावर बघायला मिळतोय. पुन्हा एकदा मयंक चेंडू टडवला आहे, चेंडू हवेमध्ये स्क्वेअर लेगचा खेळ, चेंडूच्या पाठीमागे येतो, झेल होते की पायाचा आहे. इथे बाकी झेल सुटलाय, सोप्पा झेल सुटला गेला, पण मिडविकेटचं पोर खेळाडूचं मी कौतुक करीन. कॅरी केलं गेलं आणि दोन धावा वाढतात. त्या दोन धावांशी जो विचार केला धावसंख्या होती ती 31 धावा या फलकावर लागल्या जातात. अतिशय मोठी रंगतदार लढत मैदानाच्या आतमध्ये बघत आहात. फक्त 56 धावा फलकावर असताना या मैदानावर 56 धावा म्हटलं की खूप कमी धावा आहेत, कारण इथे धावा भरपूर निघत आहेत. ओ वेलबोल काय गोलंदाजी हाताळलाय, नवख्या गोलंदाजाचं कौतुक करायला पाहिजे. मॅन पॉन सरावली आणि म्हणूनच तर म्हटलं ना की सरावली, उमरोळी, बिरवाडी, बेटेगाव, मान, लोखंडीपाडा, नांडीपाडा असे असंख्य असंख्य खेळाडू नवोदित तुम्हाला बाकी शिकताना बघायला मिळतात. पुन्हा मयंक इथे रिव्हर्सिव्ह खेळला, रिव्हर्सिव्ह जातो कव्हरच्या रिझनला. इथे एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू फील्ड अँड थ्रो करेपर्यंत एक धाव तुम्हाला बघायला मिळते. या एका धावानिशी जर विचार केला तर फलकाव धावसंख्या लागली जाते ती 32 धावा. 7 चेंडू 24 धावा. इथून बाकी 7 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता करायची आहे. अतिशय मोठी रंगदार लढत आपण मैदानाच्या आतमध्ये बघत, ऍब्सोल्युटली ग्रेट बॉलिंग आपण विचार केला साई एकता बिरवाडीकडनं गोलंदाजाकडनं पाहायला मिळते. इथे बाकी फ्लो केलाय, सरळ चेंडू जातोय, 4 धावा. इथे चौकार तुम्हाला बघायला मिळतोय आणि येतोय इथे चौकार आणि चौकारांची धावसंख्या पोचते ती 36, म्हणजे आता तुम्हाला 6 चेंडू आणि 20 धावा या कंपनी. आज खऱ्या अर्थाने मी तिन्ही गोलंदाजाचं कौतुक करील. इथे सुरुवातीला विचार केला तुम्हाला बघायला मिळतो तो म्हणजे प्रसाद, त्यानंतर बाकी कीर्तेश आणि तुम्हाला बघायला मिळतो तो म्हणजे मयंक. ह्या तिन्ही गोलंदाजांनी अफलातून गोलंदाजी केला आहे. प्रसादने पहिल्या षटकात 4 दिले, नंतर कीर्तेशने दुसऱ्या षटकात 7 दिले, पुन्हा प्रसादने तिसऱ्या षटकात 8 दिले, नंतर पुन्हा कीर्तेशने चौथ्या षटकात 9 दिले आणि 5व्या षटकात फक्त 8 धावा. म्हणजे एकाही गोलंदाजाने डबल फिगरमध्ये धावा दिलेला नाही, त्याच्यामुळेच हा सामना 6 चेंडू 20 धावा.
हवामध्ये असा सामना रंगू शकतोय. म्हणून म्हटलं ना की पॉवर प्ले मध्ये तुम्ही जखून ठेवलात की बाकी ऑक्सिजन बघायला मिळतो. आणि पॉवर प्ले ऍक्च्युली लेग ब्रेकचा मारा जो केला तिथे बाकी फलंदाज जखडला. एक डावखुरा फलंदाज गोलंदाज प्रसाद राऊत याने अफलातून स्पेल टाकला. तदनंतर विचार केला उजवायचा लेग ब्रेक गोलंदाज जो तुम्ही पाहिला तो म्हणजे निश्चित कीर्तेश गरत ह्यांच्याकडनं गोलंदाज. त्यानंतर नवोदित खेळाडू आम्ही मयांकला पाहिला, त्याने देखील पाचवं षटक खूप चांगलं म्हणजे हाताळलं. इथून बाकी नवीन गोलंदाज मिळतो निकुज आहे ना, हा ओके निकुज इज एक्सपिरियन्स बॉलर. असंख्य असंख्य मैदानं चांगलं लेदर क्रिकेट देखील खेळलाय, चांगलं पीडीपील गाजवला निकुजच्या चांगल्या लेदरच्या इनिंग देखील आम्ही पाहिल्यात. 6 चेंडू 20 धावा ओ चांगलं कम बॅक केला इथे. बाकी चांगला 5 चेंडू हाताळला गेला. एका धावानेची धावसंख्या होते ती 37. आता 5 चेंडू 19 धावा. आता बाकी मितेशला आपला प्रदीर्घ अनुभवाची शिदोरी सोडावी लागेल. चांगल्या पद्धतीचं षटकार शौकाराची आतषबारी केल्याचं मॅच जिंकून सकत नाही. ज्या पद्धतीने गोलंदाजी धार आपण जर साई एकतर बिरवाडीकडून बघत असाल तर अफलातून गोलंदाजी त्यांच्याकडे तुम्हाला पाहायला मिळते. ओ चांगला पैसे गोल फाईन लेगला इथे. बाकी खेळाडू जातो स्क्वेअर एकतर खेळ चेंडूच्या पाठी एक धावा बघायला बघता बघता फक्त एकच धाव बघायला मिळते आणि घडी बाद होते. म्हणजे आता उरले चेंडू 4 आणि धावाव्यात त्या 18. नवीन फलंदाज तुम्हाला बघायला मिळतो उत्कर्ष सरावलीगावचा खेळ तुम्हाला बघा. निश्चितच भरपूर खेळाडू सरावलीचे या प्रीमियर लीग मध्ये आपण खेळताना पाहिलेत. 4 चेंडू 18 धावा. थोडासा मानसिक दबाव ज्यापर्यंत कीर्तेश्वर टाकला तशा पद्धतीने आशिष टाकतात. ओ आत्ता बाकी 3 मोठे फटके खेळावे लागतील. 3 चेंडू 18 धावाची आवश्यकता. इथे बाकी चांगली गोलंदाजी. आज चारही गोलंदाजांनी बाकी चांगली गोलंदाजी केलाय. काय जिद्द बघायला मिळते गोलंदाजाचा अफलातून. त्याने ज्या पद्धतीने पहिल्या षटकात सुरुवात केली प्रसादने कम बॅक. आता बाकी मॅच मिळेल 2 चेंडू 18 धावा. लो स्कोरिंग मॅचची सांगता इकडे बघायला मिळेल. आतापर्यंत 56 धावा करताना बऱ्याचशे संघ कोलमडलेत. यावेळेला बाकी पुण्याचे चांगली गोलंदाजी तुम्हाला बिरवाडी संघाकडनं पाहायला मिळाली. बिरवाडी संघाकडनं विशेष मी प्रसाद नंतर कीर्तेश नंतर मयांकचं देखील कौतुक करायला पाहिजे. 2 चेंडू 18 धावा. बॅकफुटा गेलाय चेंडूला कट केलाय डीप गलीच्या रिझनला. चेंडू जातो गलीच्या पाठीमागे बघता बघता चेंडू जाता 4. इथून जर तुम्ही विचार केला तर शेवटचा चेंडू आणि 14 धावाची आवश्यकता. व्हॉट अ ब्युटिफुल बॉलिंग अँड अनालिसिस क्लास बॉलिंग टाकलाय. एकंदर विचार केला तुम्हाला बघायला मिळतो प्रसाद तुम्हाला बघायला मिळतो तो कीर्तेश तुम्हाला बघायला मिळतो तो मयंक आणि शेवटचा षटक हा निकुंज नावाचा अनुभवी गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. 56 धावा असं कोण म्हणतं की 100 ना 80 धावा बघायला मिळतात. 100 धावा देखील 90 धावा देखील चेस झाला. 56 धावा काढताना 57 धावा काढताना संघ कोलमंटाना आपण इथे पाहिलाय. शेवटचा चेंडू इथे पुन्हा चेंडू टटवलाय. बघूया गलीच्या चेंडू पाठीमागे खेळू जातोय. इथे बाकी ते स्वतः पुढे निघून गेलेत इथे बघायला मिळते. आणि अशा पद्धतीने विजयी संपादन केलं जाते. चला साई एकता बिरवाडीचे कर्णधार या कोण आहे सामनावीर इकडे. सामना तुम्हाला बघायला मिळेल. प्रमोद भाऊ या